भोंदूगिरी करून भक्ताची 35 लाखांची केली फसवणूक। भोंदू बाबासह दोघांना झाली अटक। मंगळवार पेठेतील धक्कादायक घटना। पूजापाठाच्या नावे बऱ्याच फसवणुकीच्या घटना तुम्ही बघितल्या असतील। अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक गोष्टी ऐकल्या असतील, पण कोल्हापुरातील मंगळवार पेठेत देखील अशीच एक घटना घडली आहे। आपल्या तोंडून चक्क स्वामी समर्थ साईबाबा बोलतात असं दाखवून एका भोंदू बाबाकडून भक्ताची फसवणूक करण्यात आली आहे। देवकर पानन मधील संदीप प्रकाश नांदगावकर यांच्याकडून फ्लॅट, मठ व राधानगरी येथील गोशाळेसाठी तब्बल 35 लाख रुपये घेतल्याचं उघडकीस आलंय। आपण बोलतो ते देव बोलतो, आपल्यात देवाचा संचार आहे असं सांगून या भोंदू बाबाने नांदगावकर दाम्पत्याची आर्थिक फसवणूक करून शारीरिक व मानसिक त्रास दिलाय। फसवणूक केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे। त्यांनी बऱ्याच जणांच्याकडून मला साईबाबांचं किंवा स्वामी समर्थांचं दर्शन होते असं सांगून बरेच पैसे उकळलेले आहेत। इवन घरेसुद्धा प्रत्येकाचे नावावर करून घेतलेले आहेत, तर त्या संदर्भात आम्ही पोलिसात तक्रारसुद्धा नोंद केलेली आहे। तर या प्रकरणी भोंदू बाबा प्रवीण विजय फडणीस मंगळवार पेठ, श्रीधर नारायण सहस्त्रबुद्धे सासने बिल्डिंग चौथा बस स्टॉप फुलेवाडी आणि सविता अनिल अष्टेकर मंगळवार पेठ या तिघांना राजवाडा पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे। गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये 3 आरोपी असून 3 आरोपी अटक केलेले आहेत। आर्थिक फसवणूक करून त्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिल्याबद्दल गुन्हा दाखल असून सदर आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून जनतेने अशा भोंदूगिरीच्या जाळ्यात न अडकण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।